जेव्हा पुण्यात मोदी आले तेव्हा इथनं दगडूशेठला गेले, कसबा गणपती नाही दिसला का त्यांना? तुम्ही त्यांच्याकडे जावा, 5 मिनिटात 15 मिनिटात तुमच्या घरी माणसं येतील. दंगेकरच्या या मतामध्ये फरक पडेल ना? आम्हाला दंगेकरांनी बाग टाकून दिले होते, किती वर्ष बाग तुटलेत आमचे. एकदा ते निवडून आले की त्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या लागल्या आहेत का नाही लागल्या आहेत का काय करतायत ते हे कोणीही बघत नाही. दंगेकरांनी आमचं सगळं काम केलं, फरशा वगैरे बसवल्या, नळ दिला, पण मत मोदीवरच आहे. लेडीजच्या तोंडात दंगेकरांचंच नाव आहे का? ते त्यांनी पहिल्यापासून कामं केलेली आहेत. भाजपचं शीट येतं, पण यावेळी दंगेकरांचं काय नशीब उजळलं तर उजळलं. कोणी निवडून येऊ द्या, काहीही फरक होत नाही, महागाई कमी होत नाही. कधी कोणी त्यांच्या दारातनं असं रिकामी हाती आलेलं नाहीये. त्यांच्या ऑफिसमध्ये 7 दिवस मी ऑब्झर्वेशन केलं, ते कोणालाही नाही म्हणत नाही. अब की बार 400 पार असा नारा दिलेला आहे त्यांनी. 400 पार जर झालं ना, मी तुम्हाला इथं हार आणि नारळ घालत. वसंत मोरेंचे काय एवढं नाही. हे रासने म्हणतो ना, योगेश समळकडे जा, योगेश समळ म्हणतो आमच्याकडे जा. देशामध्ये कोणाचं सरकार येईल काय वाटतं? काँग्रेस. इतर लोकांना भ्रष्टाचार म्हणून परत आत घेतलं, त्यामुळे जर नाराज लोक असतील तर मग यांचं जरा शीट लागू शकेल असं एकंदरीत अंदाज. नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना, आपण आता आहोत कसबा पेठेमध्ये. कसब्यातल्या लोकांना विचारूया, आता जी पुण्यामध्ये लोकसभेची लढत रंगलेली आहे, वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावरती इथे वसंत मोरे उभे आहेत, भाजपकडनं मुरलीधर मोहोळ उभे आहेत, तर काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकर मैदानात आहेत. आपण पुणेकरांनाच विचारूया, त्यांना कोणता खासदार पाहिजे, काय वाटतं पुण्यातलं चित्र काय दिसतंय, कोण? रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर कशामुळे इथले आमदार? काम आहेत, काम आहेत. कोणती काम आहेत? सगळी काम आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जावा, 5 मिनिटात 15 मिनिटात तुमच्या घरी माणसं येतील, काम करून जातील. मोदीचं काय काम आहे दाखव ना मला, 10 वर्षात हाफ तिकीट कॅन्सल केलं रेल्वेचं, पेट्रोलचे भाव काय आहेत, गॅसचे भाव काय आहेत, सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे, धंदे नाहीत लोकांचे. अच्छा, इथे मोहोळ पण उभे आहेत जे महापौर होते पुण्याचे. काय काम केलं त्यांनी इथं? तुम्ही त्याच्याकडे जाऊ, त्याची माणसं येतात का 15 मिनिटात? त्याला धुंडायला कुठे जाणार आम्ही? त्याचा ऑफिस कुठे आहे काय कोणाला माहितीये? रवी सगळ्या दुनियाला माहिती आहे. काय काम बाकी आहेत पुण्यातली? इथली काय काम आहेत? लोकांना नोकरी नाही, पोरांना पोर लहान आता पोर जे आहेत काम आहेत, सगळं प्रायव्हेटीकरण करून ठेवलंय. इथं कुठे कुठल्या काय याच्यात भरती करतो का? जो कॉर्पोरेशन मध्ये भरती करतोय का, कशात भरती करतोय, कसली भरती केली यांनी सांग दाखव मला. 2 कोटी नोकऱ्या देणार म्हणला वर्षाला, दिलेत का? तुम्हाला जरी मिळली का 2 कोटी गव्हर्नमेंट मध्ये नोकरी? काय बदल दिसून येईल धंगेकर निवडून आले तर? काम करतो जो आणि काम करण, आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आणि याच्या सगळे फेके आहेत, एक नंबर खोटं बोल रिटर्न बोल. 400 पार होणार असं म्हणतात ते? खोटं आहे ते. 400 पार जर झालं ना, मी तुम्हाला इथं हार आणि नारळ घालेन. कसबा गणपती? तुम्हाला तुम्हाला मला मला हार आणि नारळ घालाल? हार आणि नारळ देईन. तो 400 पार नाही, 150 पार झाले. अहो म्हणायला काय, 1000 पार होईन. एटीएम हे केले ते 1000 पार, 501 बी होतील त्यांचे. 400 पार फक्त एकदाच झालं, 415 एकदाच झाले राजीव गांधी टायमाला, त्याच्यानंतर कधी झालं नाही, त्याच्या आधी कधी झालं नाही इतिहासात. भारत स्वतंत्र झाला तरी 400 पार झाले नव्हते. केंद्रात कोणाचं सरकार येईल वाटतं? हेच इंडिया गठबंधन. इंडिया आघाडीचं सरकार येईल? इंडिया आघाडी. किती सीट येतील काय अंदाज आहे तुमचा? सगळे मिळून त्यांच्या 300 सीट पर्यंत जातील. ते 300 वर जातील? 300. 300 फिक्स? फिक्स. त्यातला एक पुण्यातला? पुण्याचा. पेठ एरियामध्ये कोणते मुद्दे चर्चेत नाही? त्या एरियामध्ये फक्त काय माहितीये का, मोळ हे पहिल्यापासून कार्य केलेले आहे त्यांनी, आणि त्यांनाच वोट होईल असं सगळे शंका वाटते. आता आपण कसब्यामध्ये उभे आहोत आणि इथले आमदार धंगेकर आहेत, त्याचा काही बदल फरक दिसून येईल मतांमध्ये लोकसभेच्या? हा येईल ना, धंगेकरच्या या मतामध्ये फरक पडेल ना, दोघंही टफ फाईट होईल. वसंत मोरे पण आहेत याच रिंगणात? हा हा. वसंत मोरेंचे काय एवढं नाही, एवढे ताकदवान नाही आहेत असं वाटतं.
भंगेकर वर्सेस मुरलीधर मोहोळ जे आहेत यांची जी लढत आहे ही पुण्यापुरती आहे, पण देश पातळीवरती झालं तर तुम्हाला काय वाटतंय देशामध्ये कोणाचं सरकार येईल पुन्हा? आता वार सगळं बीजेपीच आहे त्यामुळे ते देऊ शकते. हा, काय मुद्दे आहेत की मोदी सरकारच येईल पुन्हा? आता आता प्रत्यक्ष दाखवलं ना त्यांनी काय सुधारणा केलेली, काय काय नाही केली, तर सगळं त्यांनी सुधारणा केली ते सगळं प्रत्यक्ष माहिती आहे सगळ्यांना. पण आता बेरोजगारीचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे जो निगेटिव्ह जातोय भाजपला. हो बरोबर आहे, महागाईसाठी त्यांनी काय केलं? काही केलेलं नाहीये. गरिबांसाठी काय केलं? गॅस वाढला, महागाई वाढली, त्यासाठी काही केलं नाही, त्यामुळे तो एक पॉइंट आहे. काय वाटतं पुण्यातलं चित्र काय दिसतंय तुम्हाला? तुमच्या आमच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. मोठ्या म्हणजे आपण छोट्या म्हणल्या तरी चालेल, पण ते छोट्या छोट्या अपेक्षा सुद्धा खूप अवघड आहे पुऱ्या होणं. हे जे लोक उभे राहतात निवडणुकीत, अगोदर खूप सहकार्य करतात, अगदी घरापर्यंत दारापर्यंत नमस्कार चमत्कार आग्रह फोन करणं मेसेज करणं सगळं होतं त्यांचं, सगळं ऐकून सगळ्यांचं, मी एकटं कोणाचं नाही बोलत, सगळं होतं. पण नंतर मात्र आम्हाला कोणी ओळखायला सुद्धा तयार होत नाही. आता बघा, आम्ही किती वर्ष, आम्हाला दंगेकांनी बाग टाकून दिले होते, किती वर्ष बाग तुटलेत आमचे, आम्ही दगड घरनं आणली, दगड घरनं लावून इथं बसतोय आम्ही याच्यावर. सगळ्यांना सांगितलं हे रासने म्हणतो ना योगेश समळकडे जा, योगेश समळ म्हणतो आमक्याकडे जा, ते आमके म्हणतात अरे काय एवढा बाग दुरुस्त करायचा तो तुम्ही ह्याच्या त्याच्याकडे पाठवता, काय साध्या होत नाही इथे ना दंगेकर. तुमच्या पुण्यामध्ये काय, पण बाहेर गावी सुद्धा मी ऐकते, सोलापूर जिल्ह्यापर्यंत मी ऐकले दंगेकरच, कि काही असो तो वाड्यातला असो नसो काही असो, एखादी गोष्ट त्याच्याकडे सांगायला गेली की उद्या माणूस तुमच्याकडे कामाला आलाच पाहिजे तो. हे दंगेकर तो तुमच्या वार्डाचा विचार करत नाही की तुम्ही माझ्या वार्डातले माझ्या वार्डातले नाहीये, मी तुमच्या वार्डातलं का काम करू, ही महिला कुठली आहे, हिची काही ओळख आहे का? अजिबात तसलं काही नाही. लोकांचा समज काय होतो, दंगेकर एक साडी देतो म्हणून बायकांना, अरे साडी देतोचा प्रश्न नाही, तो साडी देतो तर इज्जतीनी मानानी घरी आणून नवऱ्यांना फेटा बांधून बाईला साडी अंगावर देऊन पुष्पगुच्छ करून, म्हणजे हे काही कमी नाहीये, हे कमी नाहीये. पर्सनली ओळखतो लोकांना, म्हणजे असं नाहीये, त्यांना माहिती आहे की हे लोक काय कॅटेगरी मधले आहेत आणि यांच्या ज्या समस्या आहेत त्या पुरवायलाच पाहिजे तिथे, तशा त्या बाकीचे लोक पुरवत नाहीत, म्हणून आम्ही कोणाचंच नाव घेत नाही. आमच्या इथं झाड आहे, उमराचं झाड आहे, आम्ही किती दिवस झाले तक्रार नोंदवली, ते उमरं पडतात, फांद्या तोडून टाका, आम्ही खूप दिवस झाले तक्रार, तरी अजूनही आमच्या इथं त्या उमराच्या झाडाच्या फांद्या तोडल्या गेलेल्या नाहीयेत, त्याचा आम्हाला इतका त्रास होतो, पावसाळ्यामध्ये त्याच्यावर घसरलं जातं, सगळ्या रस्त्यातच ती उमरं पडलेली आहेत आणि आम्ही किती वेळा तक्रार नोंदवलेली, पण ते अजूनही आमच्या त्या फांद्या तोडल्या गेलेल्या नाहीयेत. लहान लहान गोष्टी आहेत. मग तुम्ही कशाच्या करायला पाहिजे, त्या सुधारणा केल्याच पाहिजे. देश पातळीवर आता आपण खासदार निवडून आणतो तर खासदारांची कामं कोणती असतात? महागाई कमी करणं, उद्योगधंदे आणणं, रोज जे काही नोकरीच्या संधी उपलब्ध करणं, तर तशा तुमच्या काय अपेक्षा आहेत? बघा, महागाई कमी करणं हा एक जर थोडा विषय घेतला तर महागाई कमी करायला काय ते आमदार खासदार त्यांच्या घरचं कुणी आणत नाहीये. जेव्हा शेतकऱ्याकडे पिकल, ज्याला शेतकऱ्याला चार पैसे मिळतील ते चार पैसे देऊन तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणार, मग आमच्यापर्यंत पोहोचवपर्यंत त्याला जेवढं हे मिळेल तेवढंच, कुठून त्यांनी स्वस्ताही कुठून करायची, कमी पैशात कुठून द्यायचं, काय द्यायचं, आणि त्या शेतकऱ्याला तर पोटपाणी मिळलं पाहिजे. सध्या जी बेकारी झालेली आहे त्याला मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. कार्यकर्ते तेवढ्या पुरते त्यांच्या कामाला येतात, एकदा ते निवडून आले की त्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या लागल्या आहेत का नाही लागल्या आहेत का काय करतायत ते हे कोणीही बघत नाही. शिकलेली मुलं, शिकलेली मुलं ना बाकीचं, शिकलेली मुलं पडली पण त्यांना नोकऱ्या नाहीयेत अजिबात, ज्यांना लागायचे त्यांना लागतात आणि जे शिकलेली त्यांना लागलेल्याच नाहीयेत नोकऱ्या. एका मुलाकडे आज घर उभं राहतं, ते घर सगळं कोलमडतं का? तर मुलांना एरवी आता नुसतंच असंही लागतं ना, हिंडायचं फिरायचं खायचं प्यायचं, एकदा निवडणुका संपल्या की विषय संपला, मग काय ती मुलं मोकळीच राहतात. त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, एक घर उभं राहिलं पाहिजे आणि घर उभं राहिलं तर पुढचा विकास होईल ना,
असा कसा विकास होईल? आता हीच आश्वासन घेऊन दोन्ही पक्ष म्हणजे देशातली मोठी राष्ट्रीय पक्ष असतील, काँग्रेस असेल, भाजप असेल, हे मैदानात उतरलेत. मोदी देखील आश्वासन देतात. काय वाटतं या निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल? मोदी सरकार येईल का पुन्हा? मोदी सरकार येईल 100%, त्याच्याबद्दल नाही, पण हे सगळं व्हायला पाहिजे. पुढे नोकऱ्या लागल्या पाहिजेत, महागाई कमी होईल. मोदी सरकारांनी तरी काय काढलं? मध्ये ते आभा कार्ड निघालं किंवा महिलांच्या नावावर दर महिन्याला 1000 रुपये दर महिन्याला, काही आहे का याच्यात? काहीही नाहीये. महिलांसाठी काय आहे? महिलांसाठी तुम्ही बघा ना, ते प्रत्यक्ष खात्यावर जमा होत आहेत का? बाथरूमची सोय नाहीये. जर बाई एखादी बाहेरून आली लांबून आणि पुरुष माणसं कुठे बी जाऊन उभारतात, बायकांनी काय करायचं? मात्र आहे का त्यांची सोय? टॉयलेटच आहे तर पाणी नाही, टॉयलेटच आहे तर कुलूप असत, त्याला नाही पैसे, कुलूपच असतो. बागेमध्ये आम्ही बसतो ना, कुलूप असतं बागेमध्ये, नंतर उघडतात ते. आणि टॉयलेट सुद्धा स्वच्छता, स्वच्छता नाहीये, अजिबात स्वच्छता नाही. 2-5 रुपये त्याच्यावर एक माणूस राहतो, त्याचा प्रपंच भागतो, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण तुम्ही सोय केली पाहिजे. मग तुम्ही महिलांच्या अपेक्षा करता मतदानाला, मग त्यांच्या अपेक्षा नाही तुम्ही पुऱ्या करत. काय करता तुम्ही त्यांच्या अपेक्षा? मग महिलांच्या करता पाहिजे. खूप महिलांनी भरघोस या, खूप महिलांनी सहकार्य करा, खूप महिला तर येतातच, त्याच्याबद्दल वाद नाही. महिला येतात, त्यांना जरी तुम्ही सहकार्य केलं नाही केलं तर शेवटी महिला आपला माणूस म्हणून येतातच. आम्हाला जास्त लोकांची म्हणजे सगळी सोय करणं आणि हे करणं, त्यांच्या समस्या सोडवणं याला महत्व दिलं पाहिजे. नुसतं मतदान करा आणि मग कोणी विचारत नाही, तसं नको. आमचं म्हणजे धनगेकरांनी आमचं सगळं काम केलं, फरशा वगैरे बसवल्या, नळ दिला, पण मत मोदीवरच आहे. स्पष्ट काय काय कारण आहे? कारण म्हणजे तो सगळं खेड्यात राहतो ना आम्ही, त्या शेताचं ते लाईट बिल हे करतात ना, कमी करतात किंवा हे. आणि धनगेकर इथलं काम करतात पण मत मोदींनाच देणार? हो, मत मोदींना देणार, कारण ते सगळी कामं करतात. महिलांना हे दिले ना, बस प्रवास वगैरे फुकट. आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना दवाखाना फुकट दिलाय, त्यांनी मग सोय वाटते, ते छान करतात. मोदी आहे, छान केल्या आता, त्यामुळे आहे. आम्हाला लोकांनी केल्या, पण एक काहीतरी सांगावं लागतं म्हणून मोदींना जास्त केलं. आणि मोदींनीच केलाय देशावर, प्रगतीपथावर. आणि ऍडव्हान्स सगळं टेक्नॉलॉजी मोदींनी जी आणली ती इतक्या दिवसात बाकी कोणीच आणली नाही. बाकी याच्यानी केलं, पण मोदींनी जे 10 वर्षात केलं ते बाकी कितके वर्षात कोणी करू शकलं. आणि मुख्य राम मंदिर त्यांनी केलं, ते एक मोठं किती वर्षाचं स्वप्न लोकांचं होतं, ते त्यांनी पूर्ण केलं. राम मंदिरामुळं मोदींची सत्ता येईल का पुन्हा एकदा? असं काही सांगू शकत नाही. यावं अशी इच्छा तर आहे, त्यांनीच यावं, म्हणजे अजून छान देशात सुधारणा होतील मोदी आले तर. सुधारणा झाली ना, मग ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त होणारच ना. आणि दंगेकरांचं म्हणलं तर सगळी कामं सगळ्या लेडीजच्या तोंडात दंगेकरांचंच नाव आहे का? ते त्यांनी पहिल्यापासून कामं केलेली आहेत. 100% दंगेकर आहेत. मोळ पण उभे आहेत की? मोळ पण उभी आहेत की? आहेत, पण 100% दंगेकर. आम्ही आता जी तक्रार सांगितलं ना ह्यांनी मोळला, आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं, त्यांनी आमचं कुणी एकानी आमची हे तसदी घेतली नाही, काम केलं नाही, टोलवाटोलीची कामं केली सगळी एकमेकांवर, त्यामुळं आम्ही काही सांगू शकत नाही. पुणे लोकसभाची जी इलेक्शन आहे, मुरलीधर मोहोळ आहेत मैदानात, वसंत मोरे आहेत, दंगेकर आहेत, काय चित्र दिसते तुम्हाला पुण्यात? आता तसं म्हणायला गेलं तर मोहोळ साहेबांचं थोडस आहे वर्चस्व. आणि तसं जर शंकेच्या हिशोबाप्रमाणे बघितलं तर म्हणजे कोणी येऊ शकतं असं म्हणायचं. कोणी येऊ शकतं, ऐनवेळेस निकाल काही लागू शकतो पुण्यात. काय मुद्दे आहेत चर्चेत इथं पुण्यामध्ये? शक्यतो मोहोळ साहेबांचे जास्त आहेत, आणि बाकीचे जे किरकोळ आहेत आता ते चर्चा मोहोळ यांची आहे. पण मुद्दे कोणते चर्चेत आहेत? राम मंदिराचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, रोजगाराचा मुद्दा आहे. शक्यतो महागाईचाच मुद्दा जास्त आहे. आणि पुण्याची जी काय म्हणतात ना प्रगती थोडक्यात, म्हणजे सुधारणा, आता मेट्रो म्हणा किंवा हे म्हणा, आता ते त्यांच्या डोक्यात आहे करण्याचं, त्या हिशोबाप्रमाणे आहे म्हणजे असं म्हणजे. या दोघांमध्ये असेल अंदाज, म्हणजे एकंदरीत अंदाज धंगेकर आणि मोहोळ यांच्यामध्येच जास्त करून म्हणजे टप लढत या दोघांमध्येच होईल. बरोबर. काय मुद्दे आहेत दोन्हीच्या, दोन्ही पक्षाच्या बाजूने? ते तर काय मी अजून कामाला सकाळी गेल्यावर संध्याकाळी येतो, त्यामुळे काय नाही. पण या दोघांमध्ये जरा लढत होईल, काय असेल ते, जी काही असेल जे काय असेल. आणि पुणेकर कोणाच्या बाजूने कल देतील, काय वाटत?
शक्यतो आता ते भाजपचं शीट येत, पण यावेळी डंगेरकरांचं काय नशीब उजळलं तर उजळत काय. अच्छा, नशिबावर आहे सगळं, मतांवर आहे सगळं तुमच्या. नाही मतांवर नाही, पण काय दरवर्षी भाजपचं शीट लागतच काय, म्हणजे गेले 25 वर्ष, यावेळी काय डंगेकरांचं जरा ह्यांनी काय झालंय, भाजपाने जरा इतर लोकांना भ्रष्टाचार म्हणून परत आत घेतलं, त्यामुळे जर नाराज लोक असतील तर मग यांचं जरा शीट लागू शकेल असं एकंदरीत अंदाज. अच्छा, पुण्यामध्ये नाराजी आहे असं वाटतं तुम्हाला लोकांमध्ये? हे आपलं आता अजित पवार हे त्याचा परिणाम इथं होऊ शकतो, पक्ष फुटणं असेल किंवा ईडीच्या कारवाया असतील त्याचा प्रभाव इथं होईल, त्याचा परिणाम इथं पडेल थोडं बहुत असं वाटतं एकंदरीत. त्याचा चान्स आपले डंगेकर साहेब घेऊ शकतील असं आहे एकंदरीत. कोणी निवडून येऊ द्या, काही फरक होत नाही, महागाई कमी होत नाही, काही जे येईल ते आपलंच बघत, कुठलंही येऊ द्या सरकार, त्यांना सामान्य माणसाचं काही नाहीये. कोणताही पक्ष निवडून येऊ द्या, कोणताही उमेदवार काही काही कुणाला नसत, काय असतं सामान्य माणूस भरडला जायचा तो जातो, असं आहे, काय करणार, कुणाला बोलायचं. आणि काय म्हणजे नाराजी आहे तुमची सगळी एकंदरीत? बरोबर आहेच ना, काही देतच नाही तर नाराजी असणारच ना. काय अपेक्षा आहे तुमची? एसटी फुकट केली, रोज कोण एसटी नी फिरणार आहे, त्यापेक्षा गरजेच्या वस्तू कमी करा ना. बरोबर आहे ना? बरोबर. चूक आहे का? गॅस सिलेंडरच्या किमती सगळं महागाई वाढली, इन जनरल सगळंच, किराणा पासून सगळं, सामान्य रोज कमवून खाणाऱ्यांचे किती हाल आहेत. सरकारी नोकरी वाले ठीक आहे, त्यांना पगार असतात, त्यांच्या हातावर पोटे, त्यांनी काय करायचं. बरोबर आहे की? त्यांच्यासाठी काय करता तुम्ही आणि काय केलं कोणी ते दाखवावं. पुण्यातलं काय चित्र आहे? धंगेकर दिसतात, दुसरं काय दिसत? रवींद्र धंगेकर येतील काय, म्हणजे मोहळ येणार नाही? 100% धंगेकर येतील. काम आहे त्यांचं. आणि भाजपचं येणार नाही? भाजपचा माणूस येणार नाही येणार. जेव्हा पुण्यात मोदी आले तेव्हा इथन दगडूशेठला गेले, कसबा गणपती नाही दिसला का त्यांना? मग राग आहे तुमचा? राग नाहीये, ग्रामदेवते ना कसबा गणपती. बरोबर, तेच म्हणायचं. कुठल्याही मंदिरात का जाईना, देव देवच मंदिरात. आपण ह्या रोडने आले ना, कसबा भाजपचा भाली किल्ला आहे ना, मग कसबा गणपतीला जायला पाहिजे होतं की नाही? दगडूशेठलाच गेले सरळ ते. याच्यामुळे काय परिणाम होईल इथे? काय नाही होत, 100% धंगेकर येते. 3 उमेदवार आहेत तुमच्या पुण्यात, वसंत मोरे आहेत वंचित कडनं, काँग्रेस कडनं रवींद्र धंगेकर आहेत, भाजपकडनं मुरलीधर मोहळ आहेत, कोण येतील निवडून खासदार म्हणून? धंगेकर. धंगेकर येतील? धंगेकरांची फार हवा दिसते इकडे. ते करतात तसं काम, समाजसेवा तसं करतात ते, लोकांचं गोरगरिबांचं ऐकतात. कधी कोणी त्यांच्या दारातनं असं रिकामी हाती आलेलं नाहीये. आम्ही त्यांच्या बाबतीत बोलतो कारण काहीतरी असेल ना, तर ऑफकोर्स ते काम तसं करतात म्हणून प्रत्येकाच्या इथे तुम्ही कोणालाही विचारा, रवींद्र धंगेकरच सांगतील. आता ते विधानसभेपुरते आले होते निवडून, म्हणजे कसब्यातनं आमदार म्हणून निवडून आले होते, आता पूर्ण पुण्यातनं खासदार म्हणून निवडून येतील का? ऑफकोर्स, ऑफकोर्स येतील. ऑफकोर्स खासदार म्हणून आम्ही त्यांना एक कुठेतरी, म्हणजे आता जे ते काम करतायत ह्याच्यापेक्षा अजून ते करतील चांगलं, हे आमचा विश्वास आहे त्यांच्यावरती. अच्छा, या विश्वासाच्या जोरावरती तुम्ही त्यांना खासदार म्हणून निवडून द्या? येस येस येस. देशामध्ये कोणाचं सरकार येईल काय वाटतं? काँग्रेस. काँग्रेस येईल? ऑफकोर्स. अच्छा, देशामध्ये कोणाचं सरकार येईल? काँग्रेस. काँग्रेसचं का बरं, काय कारण आहेत काँग्रेस येण्याचं? आता रवींद्र धंगेकर जसं काम करतायत त्याच्या आधारावर आम्ही असं हे करतो की पुढे त्यांना एकदा संधी भेटली पाहिजे काँग्रेसलाही, जसं भाजपला पण संधी दिलीच, तर आता काँग्रेसलाही एकदा संधी भेटलीच पाहिजे. त्यांना अजून संधी भेटलेली नाहीये, आय थिंक जर त्यांना संधी भेटली तर त्यांनी तेही करून दाखवतील, भाजपपेक्षा करून चांगलं दाखवतील. काय करून दाखवायचे, कोणत्या मागण्या आहेत तुमच्या? पर्सनली असं आपण नाही, पण आता आमच्या इकडे तर रवींद्र धंगेकर करतायत मागण्या, असं कसं गोरगरिबांचं बघणं, पाण्याचा प्रॉब्लेम असो किंवा लेडीजचा हॉस्पिटलाईजचा प्रॉब्लेम असो किंवा कुठलाही प्रॉब्लेम, जसं रवींद्र धंगेकर सॉर्ट आउट करतात त्याचप्रमाणे पुढे जर काँग्रेसची सत्ता आली तर काँग्रेसमध्येही मोठे जे आहेत नेते त्यांनीही करावं, अशीच अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. 3 उमेदवार आहेत मैदानात, काय वाटतं? फक्त संबंध धंगेकर असे आले, त्यांच्या ऑफिसमध्ये 7 दिवस मी ऑब्झर्वेशन केलं, ते कोणालाही नाही म्हणत नाही, कुठलीही समस्या होऊ दे, कुठलाही व्यक्ती होऊ दे, मी तिथे 7 दिवस बसून होतो माझ्या समस्येसाठी. माझ्या तर समस्या पूर्ण केली त्यांनी, माझा समाधान केलं त्यांनी, त्याबद्दल काही नाही.
पण कोणी आलं तर मी पाहिलंच होता, कोणी आलं त्याला समाधान करून जाणार, त्याचं काम करणार, त्याला समाधान करणार, असं नाही असं म्हणणारच नाही होणार. आता ते कसब्यात निवडून आले आमदारकीसाठी विधानसभेला, आता लोकसभेला निवडून येतील? नाही मी तसं काही अंदाज सांगतो, मी पहिल्यांदा सांगितलं, अंदाज कोणाचा सांगू शकत नाही. दंगेकर, दंगेकर येतील सगळे, दंगेकर म्हणतात हो, दंगेकर कार्यकर्ताच तसे चांगलं काम करतात आमच्या एरियामध्ये, या एरियामध्ये करतात. पण आता ते पुणे पुणे लोकसभा मतदारसंघातनं लोक निवडून देतील का त्यांना? हो देतील. काय कारण आहे? म्हणजे ते सगळ्यांना कार्य करण्यासारखे येते आणि त्याच्यामुळे तेच निवडून येणार, दंगेकरच येणार. अच्छा, देशामध्ये कोण येईल? मोदी येतील काय पुन्हा? होईल, मोदी मोदी येतील. पुण्यात तुम्हाला काँग्रेसचे दंगेकर पाहिजे पण देशात मोदी पाहिजे? देशात मोदी पाहिजे. हा दंगेकर कार्यकर्ता चांगला आहे, ते भरपूर काम करतात. मुरलीधर मोर आले नव्हते तुमच्याकडे कधी? नाही नाही, ते आमच्या एर कधीच आले नाही. वसंत मोरे? वसंत मोरे बी नाही आले. अच्छा, माहिती आहेत वसंत मोरे? हो माहिती, कात्रजला असतात ते. अच्छा, मनसेची, आता मनसे सोडली त्यांनी. हो हो माहिती, आता वंचित कडनं उभे. हो हो, आता दंगेकर इथून निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? हो येणार, 100% येणार. पुण्यामध्ये काय चित्र दिसतंय? पुण्यामध्ये चित्र आता दोन्हीकडे पाडळजड वाटते. आता दंगेकर म्हटलं तर नवीन माणूस आहे आणि मोहळ महायुतीमधून ते लढत आहेत, तर आता इथं तसं सांगणं काय अवघडच आहे. तरी आता ते वरतून अब की बार 400 पार असा नारा दिलेला आहे त्यांनी. नारा होईल का तो? नारा होईल असं वाटतं. पूर्ण होईल? होईल होईल. तर अशा प्रकारे आपण कसबा मधल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. एकंदरीत त्यांच्या प्रतिक्रिया पाहायचं झालं तर त्यांचा कल हा रवींद्र दंगेकर यांच्या बाजूने दिसून येतोय. तर काही संमिश्र प्रतिक्रिया आल्यात की मुरलीधर मोहोळांच्या बाजूने देखील काहींनी आपली मतं व्यक्त केली आहेत. पण हे सगळं, या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यास तुम्हाला काय वाटतं, पुणे लोकसभा मतदारसंघातनं कोण खासदार म्हणून निवडून येईल? तुमचे अंदाज, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.